मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण चंद्र याला समानार्थी असणारे शब्द पाहणार आहोत. यामध्ये पहा, सर्वात पहिले चंद्राला जर समानार्थी पाहिलं तर इंदू चंद्राला समानार्थी पहिला शब्द मिळतो. दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे कलाधर, कारण हा भिन्न भिन्न प्रकारच्या कला धारण करत असतो, त्यामुळे याला कलाधर, यालाच कलानिधी असं देखील म्हणतात चंद्राला. चंद्राचे चांदणे म्हणजे चांदण्यांचा तो नाथ आहे त्या चांदण्याचा, म्हणून त्याला कुमुदनाथ असं देखील म्हणतात. लक्षात, कौमुदी म्हणजे काय? चांदणे. त्यानंतर याला चंद्रमा असं देखील म्हणता येत, यालाच चांदोबा हा देखील शब्द मिळतोय. रात्रीचा हा नाथ असल्यामुळं लक्षात ठेवा, याला निशानाथ, निशा म्हणजे रात्र, म्हणून याला मिळाला निशानाथ. यालाच निशिकांत असं देखील म्हटलं, निशा, निशाचा कांत, निशिकांत हा शब्द मिळतो. आणखीन याला राकेश असं देखील नाव मिळतंय. यालाच रजनीकांत, रजनी म्हणजेच रात्र आणि त्या रात्रीचा हा कांत, रजनीकांत. त्याच्यानंतर याला विध असं देखील म्हणतायत, यालाच विधू किंवा विधुबिंब हे पद्यामध्ये वापरलेलं आहे, बघा लक्षात ठेवायचं, विधू किंवा याला आपण विधुबिंब हे नाव देखील देऊ शकतो. त्याच्यानंतर येत आहे विभाकर, विभा, विभावरी म्हणजेच काय? रात्र, म्हणून त्याला काय आलं? विभाकर. त्याच्यानंतर आणखीन एक शब्द मिळतोय तो म्हणजे शशांक, शशांक, यालाच शशधर असं देखील त्याला म्हटलेलं आहे. शशी त्यानंतर याला शितांशु, शितांशु त्यानंतर सुधांशु असं देखील त्याला नाव मिळालेलं आहे. यालाच सुधाकर, सोम हे देखील नाव चंद्रालाच मिळालेलं आहे. यालाच आणखीन तुम्ही घेता येईन, इकडे मी बाईकला येतोय, शीत रश्मी, जसं सहस्र रश्मी आपण सूर्याला म्हटलं तसं शीत रश्मी देखील याला म्हटलं आहे. तर इतके नावं मित्रांनो चंद्राला मिळालेले आहेतच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.